माता आणि पवित्र माती विलांकीचा या मातेनं हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी मंडळी घडवली. 1961 महाराष्ट्र केसरी दिनकर तयारी, 1962 भगवान मोरे, 1964-65 गणपत खेडकर, 1970 हरिचंद्र बिराजदार, 70-71 दादा चौगले, 72-73 लक्ष्मण वडार. महाराष्ट्र केसरी आमच्या महाराष्ट्राचे सांगली जिल्ह्याचे बघा डावाचं चॅनल कशा पद्धतीचं आहे. एक दान आणि दानात पाठीमागे गेलेला आहे आणि पंचांचा निर्णय कनका टाळावा की जरा शबास आहे. काय कुस्ती आहे शबास आहे, महाराष्ट्रातली एक नंबरची कुस्ती आहे मंडळी. अरे बाप रे बाप, पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. कब्जा घेतलेला आहे आणि घालून निसटण्याचा प्रख्यातीचा बोजा पाठीव टाकला. महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर दिली आणि महाराष्ट्राचं नाव अजरावर केलेलं आहे शबास. आणि खऱ्या अर्थानं जर विचार केला तर पैशानं पैसा गोळा करून आणि आश्वासनाच्या जागी वचन पूर्ण केलेलं असतं. नुसतं बोलून चालत नाही. खेरडे वांगीचा इतिहास मला माहित आहे. जे इतिहास घडवतात ते इतिहास विसरू शकत नाहीत. पैशानं औषधं विकत मिळतील पण शरीर संपदा विकत मिळत नाही. कुठल्या सात बरोबर घेता येत नाही. म्हणून मला सांगायचं आहे महाराष्ट्राला, महाराष्ट्राचं कुस्ती जर जिवंत ठेवायची जर असेल तर आपल्या घरात पोरं तयार कर. पोरांच्यावर लक्ष ठेवा. पोरं कुठल्या आज्ञावर आहेत, कुठल्या गाड्यावर, त्यांच्या हातात काय. सगळं डेरेला घालू नका. किल्ली तोडून बाहेर आला टाळ्या पाहिजे होत्या मंडळी. शमाव देशामध्ये कुस्ती जिवंत आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणून अनगर हिऱ्याला पहिलं पाजला दत्तात्रय सदानंद व्यास. अनगर हिरा होता त्याला पहिलं पाजला. हिंद केसरी मारुती मनाला कुस्तीचा गंध नव्हता, ध्यास नव्हता, वास नव्हता. परंतु आज 1964 हिंद केसरी थोर देणगीदार अण्णा शेठ यांचं हार्दिक स्वागत. पोलीस तो डॉक्टर की जरूरत होती है, दिलों की नाड़ियों के लिए सदगुरु की आवश्यकता होती है. असा इतिहास आहे. पैशानं सगळं मिळाल पण असलं घडत नाही. का त्यावेळा असलं घडत असत. आज आजूबाजूच्या खेड्यातून आलेले सर्व बसताच मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. भूल चुकून कुणाची नावं राहिली असतील सरपंच राजूगुरव यांच्या काळात सुद्धा चढता आलेख कुस्तीचा निघालेला. पाठीमागून डाव करण्याचा प्रयत्न आहे. जोडीला जोड आणि तोडीला तोड एक चांगला चांगल्यावरती विजय मिळवणार वस्तादांची मात्र धावपळ चालू आहे. दीर्घ वस्ताद आहेत. आतापर्यंत तालीम बांधल्यापासून आबानी गरिबांची मुलं तयार केलेली आहेत मंडळी. मी स्वतः 15 दिवसाला त्या तालमीमध्ये असतोय. कुठलाही कार्यक्रम असला तरी आबा मला बोलवत आहेत. अतिशय सुंदर असं गावाचं चॅनल काढलं. अरे पंच मधी कुस्ती घ्या मधी घ्या. तारी त्याचा वेलू गेला रंगणावरून रोही. अरे बाप रे बाप, जबासाहेब कब्जा. छातीचा बोजा पाठीवर टाकलेला आहे. डाव करण्याचा प्रयत्न चालू आहे. खालून निसटण्याचा त्याचा प्रयत्न चालू आहे. एक रिकस धरायला लागलेला आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहर पाटलांची आठवण आली. 2007 औरंगाबादला नरसिंह आबोला चितपट केलं आणि महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेतली. 2008 विखे बनकरला चितपट केलं कडेगावला. महाराष्ट्राचं क्षेत्र आहे शबास आणि कब्जा घेतलेला. म्हणून एक मंडळी शांतता आलेली आहे. आतापर्यंत हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी सांगली जिल्ह्याचे घडले आपल्याला माहिती आहे. याला अपकदमी चितपट केला 78 1978 पासून 2007 आणि 2008 पर्यंत सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी नव्हता. ही चंद्रहर पाटलांनी कदा दिली. खेराडे रांगी गावानं महाराष्ट्र केसरीची कुस्ती घेतली मंडळी. महाराष्ट्र कुस्ती मैदान शाहू खासबाग मैदानची आठवण आली. बघा डावाचं चॅनल कसं काढलेलं आहे. डाव झुई बघा डाव
काय करायचं, 100 पोरानं गावाच्या मोरे एक चाक धरला त्यानं. माणसाला किती उत्सुकता आली बघा, फिरत राहावा म्हणतात माणसं. एक चाकचे पोझिशन खालून खालून थुडकवण्याचा प्रयत्न आहे. काय घडतंय, हृदयाचं स्तंभन झालेलं आहे. ठोका चुकणार काय, टाळ्या पाहिजे त्या मंडळी. काटा कसं म्हणावं लागते, काय केलं चुकून झाला नका. कोण विजय झाला, रसिक विजय बघा. कुस्ती मंडळासाठी आलेले सर्व प्रेक्षक मंडळी, पैरवान मंडळी, वसाहत मंडळी यांचा कुस्ती कमिटी त्यांच्या मार्फत हार्दिक स्वागत आहे.